कांदिवली पूर्व येथील नवचैतन्य आगरी समाजामध्ये देखील देवी विराजमान झालेली आहे. या मंडळाचं यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. वाघावर आरूढ अशी अतिशय सुंदर देखणी देवी आईची मूर्ती आहे. तसेच फुलांची सुंदर आरास देखील करण्यात आली आहे. कांदिवली पूर्व येथील नवचैतन्य आगरी समाजामध्ये देवी विराजमान झालेली आहे. या मंडळाचं यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. वाघावर आरूढ अशी अतिशय सुंदर देखणी देवी आईची मूर्ती विराजमान झालेली आहे. तसंच फुलांची सुंदर आरास देखील इथे करण्यात आली. मंडळी नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. वेगवेगळ्या मंडळातही देवी आईचं आगमन झालेलं आहे. आज आपण आलेलो आहोत कांदिवली पूर्व येथील नवचैतन्य आगरी समाज या मंडळात. आणि हे या मंडळाचं 50वं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आपण इथे पाहू शकतो वाघावर विराजमान देवी आईचं हे रूप अतिशय लोभसवाणं असं आहे. डोळ्यात साठवून ठेवावं असं हे रूप आपल्याला इथे दिसतंय. 50व्या वर्षानिमित्त खास इथे फुलांची आरास देवीसाठी केलेली आहे. आणि आपण इकडचा उत्साह, इकडचं चैतन्यमय वातावरण अनुभवू शकतोय. अदिती तरडे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. हा समाज आमच्या 1974 साठी विठ्ठलबाबा जोशी यांनी स्थापन केला. आणि आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय प्रभाकर जोशी यांनी मंडळाचे अध्यक्ष होते. आज यंदा त्यांची उणीव खूप असते आम्हाला, पण यंदा आम्ही त्यांचं प्रत्येक 50 वर्ष खूप साजरा करतो आहे. आमचे माजी अध्यक्ष रामनाथ जोशी हे आमचे मार्गदर्शन आम्हाला फार चांगल्याप्रमाणे करतात. आणि त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम, विविध कार्यक्रम आम्ही यावर्षी आयोजित केलेले आहेत. आम्ही दसरा झाल्यानंतर आगरी लोक सर्व दर्शनाच्या एकविराईच्या दर्शनासाठी जातो आणि सांस्कृतिक पारंपरिक पाडतो. सर्व महिला मंडळ एकत्र असतो. खूप मजा असतो, नवदिवस खूपच मजा असतोय. वेगवेगळे कार्यक्रम करतो, डान्स करतो. अद्याप आमच्या इथं कुठलाही भेदभाव नाही. इथे संपूर्ण म्हणजे पेन तालुक्यातले लोक राहतात. मी एकच गावातले नाही, पेन तालुक्यातले जेवढे गाव आहे त्या प्रत्येक गावातला एक एक मनुष्य इथे आहे आगरी समाजामध्ये. तर संपूर्ण आम्ही मिळून मिसळून राहतो. आणि कुठलाही सण असे, गोकुळाष्टमी असो, गरबा असो, एकविरा देवीचा, सर्व आम्ही उत्साहाने साजरा करतो.